नमस्कार, दिनमान बातमीपत्रात मी कल्याणी वाघमारे आपलं स्वागत करते. आता एक नजर हेडलाईन्सवर. पेट्रोलचे दर 10 रुपयांनी कमी होण्याची शक्यता. पेट्रोलमध्ये मिथेनॉल मिसळण्याचा नवा प्रयोग. आगामी लोकसभेच्या निवडणुकीत मीच होणार खासदार, खासदार संजय काकडे यांचा विश्वास. स्व अहंकार बाळगू नका, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संचालक मोहन भागवत यांचा संदेश. आणि पाटील इस्टेट झोपडपट्टीतील दुर्घटनाग्रस्तांना प्रशासनाने सोडले वाऱ्यावर. आता बातम्या सविस्तराने. पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्याने नेहमीच चिंतेत असणाऱ्या सामान्यांसाठी एक चांगली बातमी आहे. आगामी काळात पेट्रोलचे दर 10 रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहे. सरकार एक नवी योजना आखत असून पेट्रोलमध्ये मिथेनॉल मिळवण्याचा विचार करत आहे. नीती आयोगाच्या देखरेखीखाली सरकार देशभरात 15% मिथेनॉल मिसळलेले पेट्रोल आणण्याची तयारी करत आहे. यासाठी पुण्यात चाचण्याही सुरू झाल्या आहेत. जर सरकारची योजना यशस्वी झाली तर पेट्रोल 10 रुपयांनी स्वस्त होणार आहे. मिथेनॉल कोळशापासून तयार केलं जातं. सध्या पेट्रोल आणि डिझेलमध्ये इथेनॉल मिसळलं जातं. इथेनॉल उसापासून तयार केलं जातं. इथेनॉलसाठी प्रति लिटर 42 रुपये खर्च होतात, तर मिथेनॉलसाठी 20 रुपये प्रति लिटर खर्च येतो. इथेनॉलच्या तुलनेत मिथेनॉल स्वस्त असल्याने ह्या पर्यायाचा विचार केला जात आहे. पुण्यातील वाडेश्वर कट्टा हा नेहमीच चर्चेचा विषय असतो, कारण या कट्ट्यावर नेहमीच साहित्यिक, राजकीय, उद्योग अशा क्षेत्रातील व्यक्तींना आमंत्रित केले जाते. बुधवारी या कट्ट्यावर येणाऱ्या लोकसभेसाठी असणारे इच्छुक उमेदवार, प्रवक्ते, आमदार यांनी निवडणुकीबाबत चर्चा केली आहे. वाडेश्वरच्या या कट्ट्यावर नेहमीच राजकीय चर्चा रंगत असतात. आजही आगामी निवडणुकीबाबत चर्चा रंगली होती. या चर्चेत आमदार नीलम गोरे, खासदार संजय काकडे, माजी आमदार मोहन जोशी उपस्थित होते. इडली, डोसा, वडा यांच्यावर ताव मारत त्यांनी आगामी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीबाबत चर्चा केली आहे आणि एकमेकांची खिल्ली देखील उडवली. चला तर मग पाहूयात खासदार संजय काकडे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे. सगळ्यांना माहिती, मी भारतीय जनता पक्षाकडून इच्छुक आहे आणि हे मी वारंवार बोलूनही दाखवलेलं आहे. आणि मला खात्री की भारतीय जनता पक्ष मला जो उमेदवार देईल, 70% सर्वे हा माझ्या बाजूने आला आहे. मला पसंती दिली लोकांनी. पक्ष सर्वे करेल त्यातही दिसून येईल. 70%च्या खाली 1% जरी सर्वे माझ्या निगेटिव्ह गेला, 1%, 69% जरी माझा सर्वे आला, मला पसंती आली 70%च्या खाली, तर मी स्वतःच भारतीय जनता पक्षाला तिकीट मागणार नाही. मला खात्री आहे की पब्लिक पुणे शहरातल्या जनतेने 70% पसंती मला दिलेली, बाकी सगळ्यांना मिळून 30% आलेली पसंती. वैमानिक विमान चालवत असतो तेव्हा तो एकटा ते विमान उड्डाण करू शकत नाही, तर त्याला उड्डाण करताना सूचना देणारे नियंत्रक, विमानातील प्रवाशांना वेळोवेळी सूचना देणारे कर्मचारी यांचाही त्यात तितकाच सहभाग असतो. म्हणूनच आपण मी करतो, मी केले, मी किती चांगला असा अहंकार बाळगण्यात काय अर्थ आहे, असा संदेश राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिलाय. गीता धर्म मंडळातर्फे गीता दर्शन मासिक सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रम भागवत यांच्या उपस्थितीत झाला. मंडळाच्या स्मरणिकेचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले. कार्यक्रमात गीता धर्म मंडळासाठी समर्पण भावनेने काम केलेल्या वसुधा पांदळे यांना सरस्वती आपटे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष मुकुंद दातार, कार्यवाहक विनया मेहेंदळे, मोरेश्वर जोशी, मुकुंद कोंढवेकर उपस्थित होते. गीता धर्म हा राष्ट्रधर्म आहे हे मनाला समजते, पण प्रमाणासहित लोकांसमोर मांडायचे तर अध्ययन आणि अधिकार लागतो, परंतु कर्तव्य उपस्थित झाल्यावर त्यांच्याकडे पाठ फिरवायची नाही, असा गीतेचा पहिला पाठ आहे. संतुलित आचरण म्हणजे धर्म, व्यक्तीचे आचरण कसे करावे याचे विवेचन गीतेमध्ये आहे, असे सांगत भागवत यांनी गीता धर्म विषयावर विवेचन केले. आपण प्रयत्न निर्दोष आणि चिकाटीने केले असतील तर ध्येय हे साध्य होते, असे मत देखील भागवत यांनी व्यक्त केले आहे. की भारतात संविधानात आपल्या सेक्युलर, सोशलिस्ट हे शब्द आल्यानंतर आले, टाकण्यात आले. लोकांना असं वाटतं की कशा टाकले, काय टाकले, पण ते म्हणतात की त्यांनी जे बिघडत नाही, कारण आपल्या संविधानात जे गृहित होत किंवा जे अंतर्भूत होत ते आता असं उघड केलेलं, जे इम्प्लिसिट होत ते एक्सप्लिसिट केलेलं. कारण भारतवर्षांनी सर्वांप्रती समदृष्टी ठेवून, सर्व विश्व एक कुटुंब मानून, धर्माच्या अनुशासनात सगळे चालतील अशा जीवनाची परंपरा उभी केली आहे. शिवाजीनगर परिसरातील पाटील इस्टेट इथल्या झोपडपट्टीतील घरांना 28 नोव्हेंबरला आग लागली होती. त्यानंतर प्रशासनाने त्यांना दिलासा न देता त्यांना वाऱ्यावर सोडले. प्रशासनाच्या विरोधात इथल्या नागरिकांनी पालिकेसमोर उपोषण सुरू केले. 28 नोव्हेंबरला झोपडपट्टीला आग लागली. यामध्ये जवळपास 50 घरे ही आगीच्या भक्षस्थानी पडली. यामध्ये अनेकांचा संसार उद्ध्वस्त झाला. यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. प्रशासनाने तात्पुरती राहण्याची, खाण्याची सोय केली, पण कालांतराने प्रशासनाने ही मदत कमी केल्याने त्यांच्या पुढे प्रश्न उभा राहिला आहे. अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय यांनी पालिकेला आदेश देऊन त्यांचे पुनर्वसन करावे असे आदेश देऊनही पालिकेने ते कसे केले नाही, या विरोधात आता नागरिकांनी उपोषण सुरू केले. वार बुधवार 28 तारीख दुपारी 11:30-12 वाजता ही घटना झाली. आम्ही लोक तर सगळे कामाला गेलो होतो.
कामावून येईपर्यंत आम्ही घरी बघितलं तर आमच्या घराला आग लागली होती. घरामध्ये आमच्या सामान सुमान होतं, पैसे, डाग दागिने, घरामध्ये सगळे पोरांचे आधार कार्ड, जातीचे दाखले, घराचे सध्या सहित पुरावे आमचे जळून खात. आमच्याकडं काहीच नाही राहिलं, फक्त अंगाच्या कपड्याने. जेवढे वस्तीतले लोक आहेत सगळे अंगाच्या कपड्याने बाहेर होते. आम्ही जे सिलेंडर बाहेर काढले होते ते सुद्धा आमचे चोरीला गेले. त्याच्यामध्ये आम्हाला एकच आहे की आम्हाला न्याय मिळवून द्यावा, आम्हाला मदत करावा. आमची जी काही थोडीफार आमची लुस्कान झाली भरपूर, त्याच्यात आम्हाला थोडीफार का मदत करा ना. अप्पर जिल्हाधिकारी यांनी आदेश केलेला आहे महानगर प्रशासनाला की आमच्या इथल्या लोकांची रोज जेवणाची सुविधा, आरोग्य सुविधा, तसेच त्यांचं सोयी सुविधा ह्या सगळ्या त्यांना देण्याचे आदेश केलेले आहे. परंतु हे पुणे महानगरपालिकेचं प्रशासन या प्रकारची कोणतीही गंभीर दखल घेत नाही. आज 20 दिवस होऊनसुद्धा यांची दखल घेत नाही आयुक्त. त्याविरोधात आम्ही आज मोठं धरणे आंदोलन करणार आहोत. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. ज्येष्ठांसाठी अडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम. या कंपनीची अडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एकाच छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम. ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 091-68-84-6655 आणि 093-21-03-1434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता. डायपर टू होम. लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावी लागतात. इंजेक्शन मुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात, पण आता काळजी करू नका, कारण एश इंटरनॅशनलने कूलसेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे. या डिवाइस मध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत. डायलिसिस रुग्ण, केमोथेरपी व्यवस्थापन, चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शन साठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मेटोलॉजी, ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट, ENT सर्जन, जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजीद्वारे ब्लड कलेक्शन साठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो. कूलसेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 99-30-90-35-13 या क्रमांकावर संपर्क साधावा. नंबर पुन्हा एकदा ऐका, 99-30-90-35-13. Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालो स्मार्ट. प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता. म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पुण्यात आणखी एका बिबट्याला चित्तथरारक रेस्क्यू करून जेरबंद करण्यात आले. यावेळी हा बिबट्या कोंबड्याच्या खुराड्यात घुसला होता. ओतूरच्या आईनेवाडी गावात सकाळी 8 वाजता हा प्रकार समोर आलाय. किरण आहि नवे यांच्या मालकीचा हा खुराडा आहे. बाजूने जाळे असतानाही या बिबट्याने खुराड्यात प्रवेश केला होता. बिबट्या या कोंबडींना फस्त करणार हे लक्षात येताच वन विभागाला याची कल्पना देण्यात आली. वनविभागाने जुन्नर बिबट निवारा केंद्राला पाचारण केले. तोपर्यंत खबर गावात पसरली आणि ग्रामस्थांनी एकच गर्दी केली. कोंबड्यांचा जीव वाचवणं आणि बिबट्याला सुखरूप तेही जागीच पकडण्याचं आव्हान रेस्क्यू टीम समोर होतं. बिबट्या घुरत होता, समोरच कोंबड्या मदतीची याचना करत होत्या. त्यातच बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी डार्क मारणं अडचणीचं झालं होतं. नेम चुकला तर बिबट्या चौतरण्याची शक्यता होती. शेवटी अचूक नेम साधत बिबट्याला डार्क मारण्यात आला. मग बेशुद्ध झालेल्या बिबट्याला जेरबंद केल्याचं पाहून सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. जुन्नर बिबट निवारा केंद्रात बिबट्याची रवानगी करण्यात आली. त्या जाळीच्याच छिद्रातून आम्ही त्याला डार्ट मारला. डार्ट मारल्यानंतर 15-20 मिनिटात तो बिबट्या पूर्णपणे बेशुद्ध झाला व जसा बेशुद्ध झाला तसा आम्ही त्याला आमच्या रेस्क्यू ॲम्ब्युलन्समध्ये घेतलं आणि माणिकडो बिबट निवारा केंद्रामध्ये आता त्याला ठेवण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र दुष्काळ मुक्त करण्यासाठी पाणी फाउंडेशनच्या वतीने सत्यमेव जयते वॉटर कप 2019 स्पर्धेच्या 4th पर्वाची घोषणा आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा येथील कार्यालयात करण्यात आली आहे. पाणी फाउंडेशनच्या 4th पर्वासाठी सर्व राजकीय नेत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव प्रवीण परदेशी, पाणी फाउंडेशनचे संस्थापक अभिनेता आमिर खान, किरण राव, पाणी फाउंडेशनचे सीईओ सत्यजित भटकळ, डॉक्टर अविनाश पोळ, नामदेव ननावरे ह्यामध्ये सहभागी झाले होते. पुढील वर्षी 8 एप्रिल ते 22 मे दरम्यान ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. ह्यामध्ये पहिल्या विजेत्या 3 गावांना अनुक्रमे 75 लाख, 50 लाख आणि 40 लाख रुपये रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत शुभेच्छा देत ह्यात अधिकाधिक गावांनी सहभागी व्हावे ह्यासाठी राज्य सरकार संपूर्ण यंत्रणेचं आपल्या सोबत असल्याचं मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलंय. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचे 3 उत्सव आपल्या महाराष्ट्राने अतिशय हर्षोल्लासात साजरे केले. आता आपण सारे मिळून सलग 4थ्या वर्षी या स्पर्धेत भाग घेणार आहोत. राज्यातील जलयुक्त शिवार अभियानातील श्रमदानाच्या या अनोख्या चळवळीतून आपण दुष्काळ मुक्तीच्या दिशेनं मोठे पाऊल टाकले आहे. या अभियानात सत्यमेव जयते वॉटर कपचा अतिशय मोलाचा वाटा आहे. या स्पर्धेसाठी संपूर्ण महाराष्ट्र फिरणाऱ्या आमिर खान, त्यांच्या सुविद्ध पत्नी किरण राव, सत्यजित भटकळ आणि पाणी फाउंडेशनच्या संपूर्ण टीमचे मी मनापासून अभिनंदन करतो आणि या स्पर्धेच्या 4थ्या सत्रासाठी सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. या स्पर्धेला सर्वांनी भरभरून प्रतिसाद द्यावा. आपले प्रत्येक योगदान हे महाराष्ट्राच्या दुष्काळ मुक्तीच्या प्रवासात अतिशय मोलाचे योगदान ठरणार आहे. अधिकाधिक गावांनी आणि गावकऱ्यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे. ही एक स्पर्धा नाही तर एक संघर्ष आहे, एक लढाई आहे बहुमोल पाण्यासाठी. हे युद्ध आहे जलसाक्षरतेसाठी, जलसंवर्धनासाठी, पुढच्या पिढ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी. माझ्या शुभेच्छा तर आपल्यासोबत आहेतच, शिवाय राज्य सरकार संपूर्ण यंत्रणेसह आपल्यासोबत आहे. आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. किरणांनी मला सत्यमेव जयते वॉटर कप 2019 घोषणा करताना अत्यानंद होत आहे. निवडलेल्या 76 तालुक्यामधील गावांनी वॉटर कप स्पर्धेत सहभागी होऊन त्यांच्या गावातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावा अशी कळकळीची विनंती आमिर यांनी सर्व गावांना केली आहे. नमस्कार. किरणजी, सत्या आणि पाणी फाउंडेशनच्या संपूर्ण टीमच्या वतीने सत्यमेव जयते वॉटर कप 2019 जाहीर करताना मला अतिशय आनंद होत आहे. सत्यमेव जयते वॉटर कप 2019 पाणी फाउंडेशनची टीम सज्ज आहे. प्रत्येक वर्षी उत्साहाने, ऊर्जेने आणि संख्येने महाराष्ट्र या स्पर्धेत सहभागी होत आहे, याचा मला नेहमीच आनंद होत आला आहे. मी महाराष्ट्रातील निवड झालेल्या 76 तालुक्यातील सर्व गावांना विनंती करतोय की त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावा. यावर्षी पावसाने कृपा केली नाही, ज्यामुळे पाणलोटाचं कार्य अधिक महत्त्वाचं झालं आहे. मी आणि किरण वॉटर कपच्या निमित्ताने तुम्हाला तुमच्या गावात येऊन भेटायला उत्सुक आहोत. या एकत्र येऊन महाराष्ट्राला दुष्काळ मुक्त करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष आणि खासदार अशोक चव्हाण यांनी स्पर्धेत शुभेच्छा दिल्या असून ह्या स्पर्धेत तालुक्यामधील सर्व गावांनी मी सहभागी होण्यास विनंती केली असल्याचं अशोक चव्हाण यांच्याकडून सांगण्यात आलंय. सलग 4थ्या वर्षी सत्यमेव जयते वॉटर कप आयोजित केल्याबद्दल मी पाणी फाउंडेशनचे मनपूर्वक अभिनंदन करतो. महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी लोकांना एकत्र आणण्याचा हा एक स्तुत्य उपक्रम आहे. ही लोक चळवळ आहे, ही जपली पाहिजे. या स्पर्धेत निवडलेल्या तालुक्यामधील सर्व गावांना मी सहभागी होण्याची विनंती करतो. यावर्षी पावसाचे प्रमाण फारच कमी आहे, राज्यात दुष्काळ आहे आणि म्हणूनच स्थानिक विकेंद्रित व्यवस्था उभी करण्यासाठी प्रयत्न करणं आपल्या हातात आहे, ज्याचा थेट फायदा सहभागी गावांना होणार आहे. मी खूप खूप शुभेच्छा देतो, पाणी फाउंडेशनला संपूर्ण पाठिंबा देतो, आमिर खानना विशेषतः या ठिकाणी त्यांचा अभिनंदन करतो आणि खास करून जी गावं सहभागी झालेली आहेत त्यांना मनापासून मी शुभेच्छा देतो. या ठिकाणी हा उपक्रम हा यशस्वी व्हावा याच्याबद्दल मनापासून माझा पाठिंबा या ठिकाणी सहभागी होणाऱ्या गावांना, आमिर खानना आणि त्यांच्या संपूर्ण टीमला हा निशनामा सर्वांचा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा उपक्रम केवळ पाणी फाउंडेशनचा आहे असं मी मानत नाही, हा उपक्रम तुमचाच आहे, तुमच्या हितासाठी आहे आणि ही स्पर्धा तुमच्यासाठी आणि तुमच्या भल्यासाठी आहे. त्याच्यामध्ये पूर्ण ताकदीनं तुम्ही सहभागी व्हा असे मत शरद पवार यांनी व्यक्त केलंय. पाण्याचा थेंब थेंब वाचवायचा, भूगर्भातल्या पाण्याची पातळी वाढवायची, हा उपक्रम प्रत्येक गावामध्ये घ्यायचा अशा प्रकारचे धोरण आपण स्वीकारलं पाहिजे. आणि मला आनंद आहे पाणी फाउंडेशनच्या वतीनं वॉटर कप स्पर्धा ही आयोजित करून या कामाला एक अधिक गती देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. माझी
प्रत्येक गावच्या ग्रामस्थांना तरुण पिढीला आग्रहाची विनंती ही आहे की या वॉटर स्पर्धा कपच्यामध्ये पाणी फाउंडेशनच्या उपक्रमामध्ये तुम्ही सहभागी व्हा। हा उपक्रम पाणी फाउंडेशनचा आहे असं मी मानत नाही, हा तुमचाच आहे, तुमच्या हितासाठी आहे आणि ही स्पर्धा तुमच्यासाठी तुमच्या भल्यासाठी आहे, त्याच्यामध्ये पूर्ण ताकदीने तुम्ही सहभागी व्हावं आणि हे यशस्वी करून दाखवावं, हेच माझं आव्हान आपल्या सगळ्यांना आहे। चित्रपटसृष्टीतील एक तारा आमिर खान हा आपल्यासोबत पाण्याचं नियोजन कसं करावं हे सांगण्यासाठी आले आहेत आणि गेली 4-5 वर्षे ते ह्या विषयामध्ये अपार मेहनत करत आहेत। मी मनापासून आमिरजींना धन्यवाद देत आहे, या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे अशी विनंती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे। माझ्या बांधवानो, भगिनीनो आणि मातानो नमस्कार। आपल्याला सर्वांना कल्पना आहे की यावर्षी गेल्या काही वर्षात पडला नसेल एवढा भीषण आणि तीव्र दुष्काळ महाराष्ट्रामध्ये हातपाय पसरतो आहे। डिसेंबर सुरू झालेला आहे, अजूनही पुढचे 5-6 महिने कसे काढायचे हा आपल्यासमोरचा प्रश्न आहे। आपण नेहमी असं म्हणतो की पाण्यासारखा पैसा वाहतो, पण आता पैसा कितीही वाहिला तरी पाणी नाही मिळणार। पाणी तुम्ही काही म्हणा, आज आपण चंद्रावरती गेलो, मंगळावरती गेलो, तरीसुद्धा अजून आपण पाणी नाही बनवू शकलेलो आहे। आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपली एक पद्धत आहे, शेतकऱ्यांची एक पद्धत आहे की जसजसा आपला हंगाम जवळ यायला लागतो तसतसं आपण आकाशाकडे पाहता, पावसाचा अंदाज घेता, पण ते तारे ज्या वेळेला पावसाबद्दल दाखवलेलं त्यांचं मार्गदर्शन सफल करू शकत नाही, त्यावेळेला मला एक अभिमानाची गोष्ट वाटते की आपल्या चित्रपटसृष्टीमधला एक तारा आमिर खान हा आपल्यासोबत पाण्याचं नियोजन कसं करावं हे सांगण्यासाठी आलेले आहेत। आणि गेले 4 वर्ष, असं नाही की अचानक ते आलेले आहेत, गेले 4-5 वर्ष ते या विषयामध्ये अपार मेहनत करत आहेत। आणि मी खरंच मनापासून आमिरजींना धन्यवाद देतो की तुम्ही सत्यमेव जयते हा वॉटर कप त्या माध्यमातून एक जलसाक्षरता मोहीम गावकऱ्यांमध्ये राबवत आहात। माझं तर म्हणणं असं आहे की हे केवळ त्यांचं एकट्याचं काम नाही, आपल्या सगळ्यांचं काम आहे। आणि म्हणून जिथे जिथे माझी स्वतःची, शिवसैनिकांची आणि मी तर म्हणेन आमच्या गावकऱ्यांची तुम्हाला सहकार्याची गरज असेल, हक्काने सांगा, आम्ही तुमच्यासोबत खांद्याला खांदा लावून या मोहिमेत सहभागी झाल्याशिवाय राहणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र। पुणे आरटीओ कडून देण्यात येणारे वाहन फिटनेस सर्टिफिकेट हे मुदत उलटून गेल्यानंतरही आरटीओ कडे असलेल्या अपुऱ्या मनुष्यबळामुळे दिले जात नाहीये, त्यामुळे कित्येक वाहन अजूनही पासिंगच्या प्रतीक्षेत आहेत। आरटीओच्या या ढिसाळ कारभाराविरोधात आज वाहन चालकांनी आंदोलन केलं आहे। आरटीओ कडून देण्यात येणारे वाहन फिटनेस सर्टिफिकेट हे अर्ज भरून देखील मुदत उलटून गेल्यानंतरही दिले जात नाहीये, त्यामुळे वाहन चालकाला वाहन चालवणे जिकरीचे झाले आहे। कारण विना फिटनेस सर्टिफिकेट वाहन चालवण्यास पोलिसांकडून 1400 रुपये दंड आकारला जात आहे। आरटीओच्या या ढिसाळ कारभाराचा फटका वाहन चालकांना बसत असल्याने संतप्त वाहन चालकांनी या विरोधात आज आरटीओ पुढे आंदोलन केले आहे। अवघ्या महाराष्ट्रातच थंडीचा कडाका चांगलाच वाढतोय, पुण्यातही चांगलीच हुडहुडी भरते। ही कडाक्याची थंडी पुणेकरांच्या सारस बागेतील लाडक्या गणपतीला देखील जाणवते, म्हणूनच बाप्पाला स्वेटर घालण्यात आलाय। राज्यात सर्वत्र तापमान घसरल्याने सर्वत्र थंडीची लाट सुरू आहे। थंडीपासून संरक्षण करण्यासाठी प्रत्येक जण कानटोपी स्वेटर घालत आहे। अशातच या कडाक्याच्या थंडीत पुण्याच्या लाडक्या बाप्पाला देखील स्वेटर आणि टोपी घालण्यात आली आहे। विशेष म्हणजे या स्वेटरमध्ये गणपती बाप्पा आणखीनच सुंदर दिसत आहे। बाप्पाचे स्वेटरमधील हे लोभस रूप पाहण्यासाठी पुणेकर मात्र गर्दी करत आहेत। 37व्या राष्ट्रीय रोविंग स्पर्धेला पुण्यातील CME आवारात मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे। 22 डिसेंबरपर्यंत ही स्पर्धा सुरू राहणार आहे। यावर्षी ही स्पर्धा CME आवारात होत आहे। या स्पर्धेत 27 राज्यातील संघांनी सहभाग घेतला आहे। आंतरराष्ट्रीय स्तरावर जी ऑलिम्पिक घेतली जाते त्या अनुषंगाने या स्पर्धेला विशेष असे महत्त्व आहे। या स्पर्धेतून ऑलिम्पिकसाठी विविध गटात खेळाडूंची निवड केली जाते, त्यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाची असेल ही स्पर्धा दरवर्षी येथे घेण्यात येत आहे। आंबेगावमधील भोकरवाडीमध्ये बिबट्याने केलेल्या हल्ल्यात शेतकरी निवृत्ती बाबूराव करंडे यांच्या कालवडीचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे काठापूरमध्ये पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण पसरले आहे। काठापूर बुद्रुकमध्ये बिबट्या हा अनेक वर्षापासून वास्तव्याला आहे। मागील 3 वर्षात ह्या गावातून 3 बिबटे जिवंत पकडण्यात आले, तर एका बिबट्याचा मृत्यू झाला होता, तर एका बिबट्याला मारण्यात आलं होतं। काठापूर आणि बिबट्या हे समीकरण असल्याचं दिसत आहे। मंगळवारी पहाटे 3 ते 4 दरम्यान भोकरवाडी येथील निवृत्ती बाबूराव करंडे यांच्या घराशेजारी असलेल्या कालवडीवर बिबट्याने हल्ला केला। या हल्ल्यात कालवडीचा मृत्यू झाला। मागील 8 दिवसापासून अनेक शेतकऱ्यांना बिबट्याची जोडी ह्या परिसरात पाहायला मिळत आहे। दिवसाही हे बिबटे शेतकऱ्यांच्या नजरेस पडतात, त्यामुळे शेतकरी वर्ग भीतीच्या छायेत आहे। शेतकरी रात्रीच्या वेळी शेतात पाणी भरण्यासाठी जात नाही, तर काही शेतकरी जीव मुठी धरून शेतात जातात। ह्या ठिकाणी 2 बिबटे असून मागील 8 ते 10 दिवसापासून ह्याच परिसरात वास्तव्याला आहेत, त्यामुळे ह्या ठिकाणी फिरणाऱ्या बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ करत आहेत। प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड।
13वा किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव येत्या 3 ते 7 जानेवारी दरम्यान बालगंधर्व कला दालन तसेच 50 महाविद्यालयांमध्ये आयोजित करण्यात आला आहे. किर्लोस्कर वसुंधरा महोत्सव हा आंतरराष्ट्रीय ख्यातीचा चित्रपटाबरोबर आणि एक बहुरंगी उपक्रमांनी रंगणारा महोत्सव आहे. वसुंधरा हा अभिनव उपक्रम असून पर्यावरण, वन्यजीवन, ऊर्जा आणि पाणी या संदर्भातील प्रश्नांचा परामर्श विविध उपक्रमाच्या माध्यमातून घेतला जातो. यावर्षी प्लॅस्टिकचा नकार वसुंधरेला होकार ह्या विषयावर हा महोत्सव देशभर आयोजित करण्यात येणार आहे. प्लॅस्टिकचा वाढता वापर, त्यात असलेले विषारी द्रव्यामुळे जमीन आणि पाण्याचे प्रदूषण वाढत आहे. प्लॅस्टिकचा वापर कमी करण्यासाठी किर्लोस्कर वसुंधरा महोत्सवाने प्लॅस्टिकचा नकार वसुंधरेला होकार हा विषय निवडण्यात आला आहे. तर ह्यावेळी ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ चैत्राम पवार ह्यांना किर्लोस्कर वसुंधरा सन्मान, डॉक्टर मधुकर बाचूळकर ह्यांना ग्रीन टीचर, तर राखी चव्हाण ह्यांना पर्यावरण पत्रकार सन्मान देण्यात येणार आहे. आता पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. पेट्रोलचे दर 10 रुपयांनी कमी होण्याची शक्यता, पेट्रोलमध्ये मिथेनॉल मिसळण्याचा नवा प्रयोग. आगामी लोकसभेच्या निवडणुकीत मीच होणार खासदार, खासदार संजय काकडे यांचा विश्वास. स्वअहंकार बाळगू नका, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरचालक मोहन भागवत यांचा संदेश. आणि पाटील इस्टेट झोपडपट्टीतील दुर्घटनाग्रस्तांना प्रशासनाने सोडले वाऱ्यावर. हे बातमीपत्र इथेच संपलं. तोपर्यंत पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार. We'll be right back.